नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त ना? आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 सारं मनापासून स्वागत आहे. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. तर मित्रांनो, आज आपण आता गावाकडचे व्हिडिओ पाहत आहात. तर गावाकडे आपण आलेलो आहोत. तर आज आपण आलेलो आहे रानात. पाठीमागे दिसत आहे तुम्हाला लागली आपली गाडी. तर आता बॅक साईडला पाहू शकता समोर आजी. आपण रानात आलोय तर आजी काय करते पाहूया आपण. आणि इकडं पाहता हा सगळा आलोय आपण. आपण आलोय यांच्या मामाच्या गावाला. तर आता सगळा हरभरा लागलेला आहे इथं. आणि पुढं आंब्याचं झाड आहे बघा, तिथं बरेच जण बसलेले आहेत. कोण कोण बसलेले आपण ते पाहणार आहोत. आणि इकडं पाहता सगळा असा भरमसाट असा हरभरा आहे. पाहू शकता तुम्ही इकडं आता गाडी पार्क केलेली आम्ही. आणि आता तुम्ही पण माझ्यासोबत जाऊया आपण आजीकडं. आजी इकडं पाहू शकता. आजी पाजती आहे म्हशीला पाणी. दिसते का तुम्हाला आजी म्हशी पशी? हां, तिथं आजी दिसते. तर आपण जाऊया आजीकडं. आणि आता ह्याच्या अगोदर आजीच्या व्हिडिओला तुम्ही ओखाण्याला भरभरून असं प्रेम दिलेलं आहे. आणि आता पण मी आजीकडनं काय व्हिडिओ मिळतो का पाहणार आहे. आमच्या आजी आहेत अशा जुन्या माणसातल्या, पण आजींना असे भरभरून असे कॉमेडी किंवा गाणे वगैरे येतात. तर आजचा आज एक ते दोन व्हिडिओ आजीकडनं घ्यावे मिळावे अशी माझी अपेक्षा आहे. तर तो मला मिळतो आहे का आणि तो तुम्ही पाहू शकताय का ते आता आपण पाहणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी आपल्या सबस्क्रायबरनी आपल्या व्ह्यूवर्सनी आणि आपल्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीनी, आपली यूट्यूब फॅमिली अजून छोटीशीच आहे तर तीच मोठी करायची आहे आपल्याला. तर आता आपल्या यूट्यूब फॅमिलीनी पूर्ण आपल्या आजीच्या व्हिडिओला उखाण्याच्या भरभरून असं प्रेम दिलेलं आहे. तर आता पाहूया आपण. नाही, पहिले तर काय तुमचे भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप 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 मनापासून आभारी आहे. आणि आता तर चल आपण बोलावूया आजीकडे आणि पाहूया आजी काय करते. आजी काय करते? कशी बघती म्हैस काय? काय नाव हिच? कशी बघती बाबा? तर आपल्या आताच्या जांभळीला उन्हाळ्यात दोन वर्ष होते ह. केवढं झालं? केवढं झालंय आता ना. आणि या आंब्याला आता उन्हाळ्यात दोनच वर्ष होते. ती गावात आलत ती केशरी आंबे. मग आपल्या घरचं संपलं होतं. मग म्हणलं पुनवाला रस करावा का पुरी नंतर. म्हणले कुठायचं आता आंबे? मी म्हणलं मी घेतो. मी घेतलं 2 किलो आंबे. त्याच्या कोया आणून इथे पुरले आणि पाणी टाकलं. केवढं झालंय ते बघ की उगवणच आलंय ते. मग ते सीताफळाचं झाड कट करून टाकलं ते होते. आणि हो की हित केलं एक फुटण्याला हित केलं फुटत किती फुटत ते वास बघा किती छान येतोय त्याचा. एवढं नाकात सर्दी असून वास येतोय मला त्याचा बघा की हाय का नाही येतोय वास. आता ही सीताफळाचं ही सीताफळच आहे. ही आंबा आहे ते वेगळा आंबा दिसतोय ना. हे दोन्ही एकच आहे. एकच आहे का? आणि हे सीताफळाचं ती बरंच वर गेलेली दिसतंय, छाटलेली दिसतंय ना. त्याला वरी जाऊ दिना म्हण ती मोडून टाकलं तिथं. लय नव्हती संध्याला फुटली का नाही. तर आपण आलोय रानात. ही भैयाची शेती आहे आणि हे आहे सगळा हरभरा. आणि हरभरात हे लावलंय ठिबक सिंचन. तर आता हे ठिबक सिंचनचा एन्जॉय घेतोय दादीया. फक्त तुम्ही मस्त छान पैकी असा हिरवागार हरभरा आहे. आणि ह्याला वाटतंय काय वॉटर पार्क आहे म्हणतोय. काय सगळा वॉटर पार्क. आता किती छान पाणी आहे इकडे पाहू शकता तुम्ही. आणि मस्त छान छान असं हिरवंगार आहे. आणि हरभरात आल्यानंतर ना मस्त असं थंड थंड कूल एकदम फील होतं एकदम. हे पण इकडे पाहू शकता. आता इकडे येते आपल्याकडं हे उभे राहिले तिकडं का तोंड मी पाहतोय. कारण जे हरभरा शेतातलं लावलेले आहेत मस्त पैकी पाणी चालू आहे. त्याला कारंजी नाही म्हणत, ठिबक सिंचन म्हणत. वारे वारे शेतकरी यांना ठिबक सिंचन माहिती नाही. स्प्रिंकलर म्हणतात. ओके ओके स्प्रिंकलर. चला पाणी दिलं जात. चला तिकडं बाबा निघाल्यात बरोबर घरी. इकडे ती मशीन दाखवली होती पेरण्याची काहीतरी यंत्र आहे ते. भैयानी त्यावेळेस नवीन घेतलं होतं. तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन बघा. खूप छान भैयानी माहिती दिलेली आहे. जर कोणाला घ्यायचं असेल शेतकरी लोकांना तर नक्कीच घ्या. बाबा निघाल्यात घरी. म्हशी चालल्यात आतमध्ये. आम्ही पण चाललोय घरी.
तिथपर्यंत नाही येत ना, तिथे येते का पाणी? तिथं तिथं पाणी असत तर थांबलेलं हाला तिथून. नाही येत इथपर्यंत, नाही येत. आहो दिसते की काय व्हायचं मग? मग भिजते जवळ आले की सारखं महाग ग. मग हरभरा घाटा लागल्यावर तो के बाप. काय पाण्याचं घेते व्हिडिओ मी. आलं जाणार आलं जाणार आलं आलं.